वीस टक्के चाळीस टक्के साठ टक्के अनुदान शालेय शिक्षण विभागाची अधिकृत प्रेस नोट आलेली आहे शालेय शिक्षण व क्रीडा विभाग प्रेसनोट पहिला महत्त्वाचा मुद्दा आहे राज्यातील घोषित प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांच्या यादीतील त्रुटीत असलेल्या शाळांना अनुदानासाठी निधीसह पात्र करणे दुसरा यापूर्वी वीस टक्के व वाढीव वीस टक्के अनुदान घेत असलेल्या शाळांना अनुदानाचा पुढील वाढीव टप्पा मंजूर करणे तिसरा मूल्यांकनात अनुदानासाठी पात्र अघोषित प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना नैसर्गिक तुकड्यांना निधीसह अनुदानासाठी पात्र घोषित करण्याबाबत यामध्ये प्र माहिती दिलेली आहे पहिला महत्त्वाचा मुद्दा प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांच्या शासन निर्णय दिनांक बारा फेब्रुवारी दोन हजार एकवीस दिनांक पंधरा फेब्रुवारी दोन हजार एकवीस व चोवीस फेब्रुवारी दोन हजार एकवीस सोबतच्या यादीतील त्रुटीत असलेल्या खालील शाळांना तुकड्यांना अनुदानासाठी निधीसह पात्र करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे त्यानुसार एकशे पस्तीस शाळांमधील व सहाशे एकोणसत्तर तुकड्यांवर कार्यरत दोन हजार आठशे एक शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना वीस टक्के अनुदान मंजूर करण्यात आले असून त्याकरिता प्रतिवर्ष पन्नास पॉईंट झिरो नऊ कोटी खर्च होणार आहे त्याचप्रमाणे दोनशे चौऱ्याऐंशी शाळांमधील व सातशे अठ्ठावन्न तुकड्यांवर कार्यरत तीन हजार एकशे एकोणनव्वद शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना चाळीस टक्के अनुदान मंजूर करण्यात आले असून त्याकरिता प्रतिवर्ष रुपये पंचावन्न पॉईंट एक्कावन्न कोटी खर्च होणार आहे दुसरा महत्त्वाचा मुद्दा त्यामध्ये प्रेस नोटमध्ये दिलेला आहे दिनांक बारा फेब्रुवारी दोन हजार एकवीस दिनांक पंधरा फेब्रुवारी दोन हजार एकवीस व दिनांक चोवीस फेब्रुवारी दोन हजार एकवीस अन्वय वीस टक्के व वा वाढीव वीस टक्के अनुदानास पात्र केलेल्या खालील प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांना अनुदानाचा पुढील वीस टक्के टप्पा म्हणजेच वीस टक्के वेतन अनुदान घेत असलेल्यांना चाळीस टक्के व चाळीस टक्के वेतन अनुदान घेत असलेल्यांना साठ टक्के इतके वेतन अनुदान मंजूर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे त्यानुसार दोनशे अठ्ठावीस शाळांमधील व दोन हजार सहाशे पन्नास तुकड्यांवर कार्यरत एक बारा हजार आठशे सात शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना वाढीव वीस टक्के एकूणचाळीस टक्के अनुदान मंजूर करण्यात आले असून त्याकरिता प्रतिवर्ष रुपये दोनशे पन्नास पॉईंट तेरा कोटी खर्च होणार आहे त्याप्रमाणे वाढीव वीस टक्के वेतन घेत असलेल्या चाळीस टक्के दोन हजार नऊ शाळांमधील व चार हजार एकशे अकरा तुकड्यांवर कार्यरत एकवीस हजार चारशे तेवीस शिक्षक एकूण साठ टक्के तीनशे पंच्याहत्तर चौऱ्याऐंशी कोटी खर्च होणार आहे त्याचप्रमाणे तिसरा महत्त्वाचा मुद्दा त्याचप्रमाणे सुमारे दहा वर्षापासून प्रलंबित असलेल्या मूल्यांकनात पात्र ठरलेल्या तथापि शासन स्तरावर अघोषित असलेल्या खालील प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शास शाळांना शासन निर्णय दिनांक एकोणावीस नऊ दोन हजार सोळानुसार सरसगट वीस टक्के अनुदानासाठी पात्र करून अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे त्यानुसार सातशे एक्क्याहत्तर शाळांमधील व सात हजार सहाशे त्र्याऐंशी तुकड्यांवर कार्यरत दोन बावीस हजार नऊशे साठ शिक्षक शिक्षकेतर शीक्षक कर्मचाऱ्यांना सरसकट वीस टक्के अनुदान मंजूर करण्यात आले असून त्याकरिता प्रतिवर्ष चारशे एकोणतीस पॉईंट एकतीस कोटी खर्च होणार आहे राज्यातील घोषित प्राथमिक माध्यमिक आनुदान व उच्च माध्यमिक शाळांच्या यादीतील त्रुटीत असलेल्या शाळांना अनुदानासाठी निधीसह पात्र करणे यापूर्वी वीस टक्के वाढीव वीस टक्के तथा वाढीव वीस टक्के अनुदान घेत असलेल्या शाळांना अनुदानाचा पुढील वाढीव टप्पा मंजूर करणे तसेच अघोषित प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना नैसर्गिक तुकड्यांना निधीसह अनुदानासाठी पात्र घोषित करण्याकरिता अंदाजे एक हजार एकशे साठ कोटी इतका निधी मंजूर करण्याचा निर्णय घेण्यात आला या निर्णयाचा लाभ राज्यातील सुमारे साठ हजार शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना होणार आहे यावरती समीर सावंत उपसचिव महाराष्ट्र शासन यांची स्वाक्षरी आहे राज्यातील खाजगी विमानुदारित शैक्षणिक संस्थांमध्ये कार्यरत साठ हजार कर्मचाऱ्यांना वेतन अनुदान मंजूर करण्याचा आज निर्णय झालेला आहे ऐतिहासिक दिन आज हा म्हणावा लागणार आहे